नमस्कार, मी वसंत मेस्त्री, कलाकारी कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण येलो होते म्हणजे घोडेमुक्त जत्रोत्सवासाठी. आणि घोडेमुक्त जत्रोत्सव म्हणजे मागचा जो माझ्या डोंगर दिसता त्या डोंगरात आपल्याला जायचं असा. आणि समोर पूर्णपणे पूर्ण भरलेली जत्रा असा. खालच्या साईडी सगळी दुकानं वगैरे लागलेली असत. आता आपण वरच्या साईडी जाऊया हळूहळू चलत चलत. चला, हा मी आता डोंगर चढा सुरुवात केलो. माणसं येतो बसून खाली. आम्ही आता वर चालतो. चढण चढण जमणाऱ्या व्यक्तींसाठी बसाची पण व्यवस्था केलेली आहे. चढाव खूप चढायचो, लय दमा झाला एवढ्यातच. रोबोत चढाव चढायचो अजून. आता ते पायरे चढलो का वर पोचतलो असं माझ्या बरोबर असं ते म्हणणं. असं बघूया किती वेळ लागतात. फायनली या सगळं ट्रॅफिक क्लिअर करून पायऱ्या चढा घेतो आम्ही. पायऱ्या चढलो का वरती मंदिर दिसता का. फायनली घोडेमुख मंदिराच्या वाय चार पाच पायरे खालीलो. आणि ही गर्दी बघून काय इतक्या चढा तर म्हणणार नाही. त्यांना रिकामी झाले का चढा असं म्हणतो. लय गर्दी आ. पोलिसांचा वेगळा बंदोबस्त चांगलो आगलेलो. लय धमाक झाला आहे एवढा चढा. कधी गर्दी क्लिअर झाली. आरगे बा आरगे हरवले काका माझ्या पाठी लागले. आरगे 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 मग एक निसर्गरम्य ठिकाण. चारी बाजूनी डोंगर. आरगे बा आरगे आरगे. आणि या डोंगरात या मंदिरात एक डोंगरातच बसलेला एक मंदिर. आणि या मंदिरात चढताना कमीत कमी 2 किलोमीटर असं म्हणतोय. माका पण आता 2 किलोमीटर चालले सारखे. दोन किलोमीटर चढाव चढा वर दिलेलं. देवाचं दर्शन किती वाजा होत काय माहिती. आता माझ्या मागे बघू शकताय घोडेमुख मंदिर. तुफान गर्दी आहे. पोलिसांचा बंदोबस्त पण केलेलो. चला आता मंदिरात जाऊया. फायनली आता दर्शन झालेलं. आता परत पायरे उतरा खाली जाऊचा. जबरदस्त पायरे होते. जबरदस्त खाली जाऊचे पायरीवर. पाय थर तर होत. एवढे पायरे आता उतरायचे परत खाली. पायऱ्यांच्या विना उतरायचा. पाय आतापासून थरथर राहिले. 2 किलोमीटर परत खाली जाऊचा म्हणजे अर्धो तास असंच जातो आमचं. काहीतरी बसाचा मूड. एवढे सगळे मातीचा रस्तो आत चप्पल दीप पादम बरदसा. चप्पल